नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज 19 ऑगस्ट 2024 श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. तसेच पवित्र अशा श्रावण महिन्याचा आजचा तिसरा श्रावणी सोमवार. सर्वप्रथम आपणास रक्षाबंधन सणाच्या तसेच तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या या दुग्ध शर्करा युगाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा परिषदेचे कार्यतत्पर तसेच नवोपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोकजी कडूस साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब आणि या मिशन आरंभ उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी आदरणीय जयश्रीताई कार्ले मॅडम यांच्या मार्गदर्शनातून गेली मागच्या वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. आपणासमोर मला ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून संवाद साधता आला, ही संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली असे आमच्या संगमनेर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय बाळासाहेबजी गुंडसाहेब, त्याचबरोबर तालुका नोडल अधिकारी दीपकजी त्रिभुवन साहेब, त्याचबरोबर गेली 18 दिवस आणि इथून पुढचे 12 दिवस संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्यापर्यंत सुस्पष्ट चित्र आणि क्लिअर आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय याचं संपूर्ण श्रेय आमच्या संगमनेर तंत्रस्नेही टीमचे प्रमुख आदरणीय सुरेशजी भारती सर, मित्रवर्य संदीपजी पावसे सर, त्याचबरोबर संजयजी आंबरे सर यांचेही मी ऋण व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी श्री निलेश गंगाधर देशमुख, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आज आपण मराठी अर्थात भाषा या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपणास ठाऊक आहे पेपर 1 मध्ये भाषा हा विषय येतो आणि भाषा या विषयासाठी एकूण 25 प्रश्नांसाठी 50 गुण निश्चित केलेले आहेत, निर्धारित केलेले आहेत. बऱ्याच वेळा मराठी विषय म्हटलं की आपण सहजगत्या तो घेतो. तो विषय सहजगत्या घ्यावा हा आत्मविश्वास खरं तर तुमच्यामध्ये असलाच पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी या आत्मविश्वासाचा अति आत्मविश्वास सुद्धा होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण येत असलेले उदाहरण कधी कधी घाईने चुकतो. आज तुमच्या या तासिकेनंतरचा भाषा विषयाचा आत्मविश्वास माझ्याकडून नक्कीच वाढवला जाईल अशी मी अपेक्षा करतो. आपण आजच्या घटकाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ हा उपक्रम सातत्याने सुरू आहे, त्या अंतर्गत आजचा हा आपला विषय मराठी अर्थात भाषा. या मराठी विषयांतर्गत आपला आजचा घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकाअंतर्गत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द असे अनेक उपघटक त्याच्यामध्ये येतात, ज्या उपघटकांना एकूण 32% भारांश निश्चित केलेला आहे आणि या प्रश्नांसाठी एकूण 16 गुण निर्धारित केलेले आहेत. अगदी आपल्या हक्काचे असे हे मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कोणीही घाई गडबड न करता अगदी काळजीपूर्वक आपण या घटकाचा अभ्यास करूया. आजचा आपला उपघटक आहे समूहदर्शक शब्द. विद्यार्थी मित्रांनो, समूहदर्शक शब्द घेण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक घटना सांगायची आहे. 4-5 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये अशीच एक प्रकारची घटना घडली. सायंकाळची वेळ होती, नुकताच अंधार पडला होता, आकाशामध्ये ढगांचे घनमंडल जमा झाले होते, तसेच ताऱ्यांचा पुंजकाही आकाशामध्ये दिसत होता. अशातच गावातल्या घरांच्या गर्दीमध्ये, घरांच्या आळीमध्ये, साधूंच्या जथ्यामध्ये एका चोराच्या टोळीचं आगमन झालं. अतिशय दबक्या पावलाने येत 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 सुरुवातीला करवंदाच्या जाळीतून, त्यानंतर पुढे जात जात आंब्याच्या झाडाच्या राईमधून मार्ग काढत काढत
चोरांची टोळी निश्चित केलेल्या एका घराजवळ पोचली. सणाच्या तयारीनिमित्त घरातील माणसांचा जमाव बाजारात खरेदीसाठी गेला होता आणि अगदी हीच संधी शोधून चोरांच्या टोळीने ते घर हेरलं. घराच्या बाहेर छान असा फुलझाडांचा ताटवा फुललेला होता. संधी शोधून चोरांची टोळी घरामध्ये घुसली. कुठलाही आवाज न करता अगदी शांतपणे ते घरामध्ये घुसले. घरातील लहान मुलं आणि त्यांच्याबरोबर जे पाहुणे होते त्या पाहुण्या मुलांचा घुळका बेडरूममध्ये अर्थात झोपण्याच्या खोलीमध्ये बुद्धिबळ खेळत बसला होता. मुलांना याची कुठलीही कल्पना नव्हती विद्यार्थी मित्रांनो घरामध्ये काय चाललंय ते. ज्यावेळी चोरांची टोळी आतमध्ये घुसली बैठक रूम अर्थात आपण त्याला हॉल म्हणतो त्या हॉलमध्ये त्यांनी उचकापाचक करायला सुरुवात केली. हॉलच्या कोपऱ्यामध्ये एक टेबल ठेवलेला होता. त्या टेबलावर किल्ल्यांचा जुडगा ठेवलेला होता. त्याचबरोबर वह्यांचा आणि पुस्तकांचा गठ्ठाही त्यांना दिसला. थोडस उचकापाचक करत असताना कोपऱ्यामध्ये फुलांचा गुच्छही त्यांना दिसला. कोपऱ्यामध्ये पोत्यांची थप्पी मांडलेली होती. पण अपेक्षित तर काय मिळत नव्हतं. त्यांना अपेक्षित काय होतं हे तुम्ही आता ओळखू शकताय. हॉलमध्ये काही न मिळाल्यामुळे हताश होऊन चोरांची टोळी स्वयंपाकघराकडे चोराच्या टोळीने कूच केली. स्वयंपाकघर अर्थात किचन. कारण किचनमध्ये महिला किंवा स्त्रिया डाळीच्या डब्यामध्ये किंवा इतर डब्यामध्ये काही गोष्टी साठवून ठेवतात हे त्यांना माहीत होतं. कदाचित त्या डब्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळू शकतं अशा अपेक्षेने ते स्वयंपाकघरामध्ये घुसले. स्वयंपाकघरात घुसल्यानंतर तिथे एक डायनिंग टेबल होता. मित्रांनो डायनिंग टेबल आपण ज्या टेबलवर बसून जेवण करतो असा तो डायनिंग टेबल. त्या डायनिंग टेबलवर केळ्यांचा लोंगर द्राक्षांचा घड तसेच पालेभाजीची जुडी सुद्धा त्यांना त्या डायनिंग टेबलवर दिसली. परंतु आता मात्र त्यांचा संयम सुटला. त्याचं कारण काय असेल विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. कारण त्यांना हे बाकीचं काही नको होतं. त्यांना हवे होते नोटांची पुडके. आणि नोटांची पुडके ते काही कुठे दिसे ना. मग त्यांनी किचनमधल्या डब्यांची उचकापाचक करायला सुरुवात केली. थोडासा आवाज आल्यानंतर बेडरूम मध्ये बसलेल्या मुलांच्या घुळक्याला चाहूल लागली. घरामध्ये काहीतरी विपरीत घटना घडते. मुलांच्या लक्षात आलं की नक्कीच घरामध्ये चोर शिरलेले आहेत. अशा वेळेला अजिबातही न घाबरता न डगमगता अगदी बुद्धी चातुर्याने मुलांच्या घुळक्याने ठरवलं की आता आपण सर्वांनी शांत राहायचं आणि बुद्धीचा पूर्ण वापर करायचा. विद्यार्थी मित्रांनो त्या मुलांच्या घुळक्यातील एक धाडसी मुलगा अलगद पावलांचा आवाज न करता बेडरूम मधून बाहेर आला आणि त्याने चोरांची उचकापाचक चालू असताना चोरांना न समजता त्याने स्वयंपाकघराचा दरवाजा अलगदपणे बंद केला. आणि पुढे काय झालं तुम्हाला ठाऊक आहे. चोर स्वयंपाकघरामध्ये अर्थात किचनमध्ये अडकले. त्यानंतर मुलांच्या घुळक्यातील एक पाचवीमध्ये शिकणारी चुणचुणीत मुलगी बेडरूममधून हॉलमध्ये आली आणि तिने पोलिसांना फोन केला. काही वेळातच तत्पर असे पोलिसांचं पथक तिथं दाखल झालं आणि त्यांनी किचनचा दरवाजा उघडून त्या चोरांच्या टोळीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. त्यांच्या धाडसाचं कौतुकही केलं. एव्हाना घरातील मोठी माणसं जी बाजारात गेली होती ती पुन्हा घरी आली होती. सगळा प्रकार समजल्यानंतर घरातल्या मोठ्या माणसांना आपल्या चिमुकल्यांचा अभिमान वाटला आनंद वाटला. त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यांनी त्यांचं कौतुक केलं. काही दिवसांनी स्वातंत्र्य दिनाचा अर्थात 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी या सर्व मुलांच्या घुळक्यांना आमंत्रित करून या विद्यार्थ्यांना त्यांच्या धाडसाबद्दल शौर्य पदक दिलं. विद्यार्थी मित्रांनो घटना इथे संपलेली आहे.
ह्या घटनेमधून आपल्याला दोन गोष्टी समजल्या. दोन गोष्टी कोणत्या आपल्याला समजल्या? तर पहिली गोष्ट आपल्याला समजली जी म्हणजे आपल्यावर कुठल्याही प्रकारचं आव्हान, आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट जरी आलं, अशा वेळेला न डगमगता न घाबरता अगदी धैर्याने बुद्धिचातुर्याचा उपयोग करून आपण त्या संकटावर मात केली पाहिजे. एक. दुसरी गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे मी या गोष्टीमध्ये काही समूहाने येणाऱ्या शब्दांचा उल्लेख केला. आता यामध्ये कोणते कोणते समूहाने आलेले शब्द होते हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलेलेच आहेत. अगदी याच घटकावर आता आपण प्रकाश टाकणार आहोत की समूहाने येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांना नेमकं कोणत्या शब्दाने ओळखलं जातं हे आपण समूहदर्शक या घटकाअंतर्गत बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणासमोर जी स्क्रीन दिसते या स्क्रीनवर झाडाला लगडलेली काही केळी आपल्याला दिसत असेल. केळीचा हा केळ्यांचा समूह आपल्यापुढे दिसतोय. दुसऱ्या चित्राकडे जर आपण लक्ष दिलं तर इथे नारळांचा समूह आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतोय. त्याचबरोबर आपल्याला तिसऱ्या चित्राकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला इथे ज्या भारतीय खेळाडूंचा आपल्याला अभिमान आहे आणि तो निश्चित असावा अशा भारतीय खेळाडूंचा समूह इथे दिसतोय. आणि चौथ्या चित्राकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर विमानतळावर काही विमानं थांबलेली आहेत, या विमानांचा समूह आपल्याला इथे दिसतोय. तर हे चार चित्र जेव्हा आपण बघतोय त्यावेळेला आपल्याला या वस्तू समूहाने का आल्यात, कशा आल्यात आणि आल्यानंतर त्या समूहाला काय म्हणायचं या संदर्भात आपण आज अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, समूहदर्शक शब्द कशाला म्हणायचं? समूहदर्शक शब्द जेव्हा एकाच प्रकारच्या अनेक वस्तू एकत्र येतात त्यावेळी त्या वस्तू समूहाने ओळखल्या जातात, त्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात, अशा शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. अशा शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. आपण पुन्हा मागच्या स्लाइडवर जाऊया. इथे तुम्हाला मी दाखवलं की इथे केळ्यांचा समूह आपल्याला दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला केळ्यांचा समूह दिसतोय. एकाच प्रकारच्या केळी समूहाने आलेल्या आहेत. त्यानंतर आपण दुसऱ्या चित्राकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला इथे नारळ दिसतायत, खेळाडू दिसतायत आणि आपल्याला इथे विमानं दिसतायत. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण बघितलं की एकाच प्रकारच्या वस्तू जेव्हा एकत्र येतात त्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात, त्या शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात, हे तुमच्या आता पूर्ण लक्षात आलं असेलच. आता अशाच काही समूहदर्शक शब्दांची यादी आपल्याला बघायची आहे. परंतु मी यादी वाचण्या अगोदर माझी एक अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही माझ्यासोबत मनातल्या मनात किंवा मोठ्याने ही यादी माझ्यासोबत वाचायची आहे. त्याचं कारण काय आहे मित्रांनो, मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, भाषा हा विषय असा असतो जिथे तुम्हाला लक्षपूर्वक वाचन आणि लक्षात ठेवणे ह्या दोन गोष्टी अगदी महत्त्वाच्या असतात. म्हणून माझ्यासोबत तुम्हीही या समूहदर्शक शब्दांची यादी वाचायची आहे. चला तर मग आपण समूहदर्शक शब्दांची यादी वाचायला सुरुवात करूया. सुरुवातीला आंब्याच्या झाडांचा समूह असेल तर त्याला राई म्हटलं जातं. लक्षात घ्या, आंब्याच्या झाडांची राई असते. उंटांचा किंवा लमानांचा तांडा असतो. उंटांचा किंवा लमानांचा विद्यार्थी मित्रांनो तांडा असतो. त्यानंतर उतारूंची झुंड किंवा झुंबड असते. झुंड किंवा झुंबड कोणाची असते? अगदी बरोबर, उतारूंची असते. त्यानंतर आपण बघूया उपकरणांचा असतो तो संच. संच असतो उपकरणांचा. करवंदाची जाळी, ज्या करवंदाच्या जाळीतून थोड्या वेळापूर्वी चोरांची टोळी दाखल झाली होती, अगदी बरोबर तीच ती करवंदाची जाळी. त्यानंतर काजूंची किंवा माशांची गाथण हा शब्द प्रयोग केला जातो.
कथन कोणाची तर काजूंची किंवा माशांची. त्यानंतर किल्ल्यांचा जुडगा, जो किल्ल्यांचा जुडगा हॉलमध्ये टेबलवर ठेवलेला होता, गोष्टीमध्ये तुम्ही ते ऐकलेलं आहे. केळ्यांचा लोंगर किंवा घड, थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला जी स्लाइड दाखवली, जे चित्र दाखवलं, त्यामध्ये झाडाला लगडलेल्या केळ्यांचा जो समूह होता त्या समूहाला लोंगर किंवा घड असे म्हणतात. चला आपण पुढचा समूहदर्शक शब्दांच्या यादीकडे जाऊया. केसांचा झुपका किंवा पुंजका, केसांचा झुपका किंवा पुंजका, तर केसांची बट किंवा जट. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सूक्ष्म फरक आहे. केसांचा इथे च कान्याच्या रूपामध्ये आला आहे आणि केसांची इथं च वेलंटच्या रूपामध्ये आला आहे. सूक्ष्म जरी फरक असेल तरी आपण तो काळजीपूर्वक लक्षात ठेवावा. केसांची बट किंवा जट. पुढे आहे खेळाडूंचा संघ. भारतीय खेळाडूंचा समूह थोड्या वेळापूर्वीच तुम्ही चित्रामध्ये बघितला, त्या खेळाडूंचा असतो संघ. गवताचा भारा, गवताचा असतो तो भारा. आणि गवताची असते ती गंजी किंवा पेंडी. इथंही आपल्याला थोडासा सूक्ष्म फरक लक्षात घ्यायचा आहे. गवताचा भारा तर गवताची पेंडी किंवा गंजी. त्याचबरोबर गाई गुरांचे खिल्लार. गाई गुरे जर एकत्र असतील तर अशा ठिकाणी अशा त्यांच्या समूहाला खिल्लार असं म्हटलं जातं. आणि फक्त गुरे असतील तर गुरांचा कळप असं त्याला म्हटलं जातं. पुढचं समूहदर्शक शब्दाकडे आपण वळूया. चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी. वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात आला असेल का हाही शब्द आपल्या गोष्टीमध्ये थोड्या वेळापूर्वीच गेला होता. तीच ती चोरांची टोळी. त्यानंतर जहाजांचा काफिला. जहाजांचा जर एकत्रित समूह असेल तर त्याला जहाजांचा काफिला असं म्हटलं जातं. त्यानंतर तारकांचा पुंज, जो तारकांचा पुंज आकाशामध्ये चमचमत होता. ताऱ्यांचा पुंजका, इथेही थोडासा सूक्ष्म फरक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका. मी मुद्दाम होऊन अशा काही शब्दांवर जोर देतोय की जिथे विद्यार्थी मित्रांचा गोंधळ होतो, आपल्याला तो सगळा गोंधळ दूर करायचा आहे, यासाठी मी ते शब्द पुन्हा पुन्हा वाचतोय. त्यानंतर दुर्वांची जुडी. थोड्या दिवसानंतर गणेशोत्सव सुरू होईल आणि गणपतीला आवडणारी दुर्वांची जुडी आपण गणपती पुढे ठेवतो, ती जुडी असते दुर्वांची. त्यानंतर द्राक्षांचा असतो घड किंवा घोस. किचन रूम मध्ये, स्वयंपाकघरामध्ये या द्राक्षांचा घड किंवा घोस डायनिंग टेबलवर ठेवलेला होता. धान्याची असते रास. मोकळं धान्य ज्या वेळेला ठेवलेलं असतं तेव्हा त्या धान्याची रास असं त्याला म्हटलं जातं. आणि नाण्यांची असते चळत. चळत असते नाण्यांची. नारळांचा ढीग आपण चित्रामध्ये थोड्या वेळापूर्वीच बघितला. नारळ एकत्रित समूहाने असले की त्या नारळांचा ढीग तयार होतो. पुढे जाऊया. नोटांचे पुडके. ज्या नोटांच्या पुडक्याची चोरांच्या टोळीला अपेक्षा होती की आम्हाला ते मिळतील, पण त्यांच्या दुर्दैवाने आणि मुलांच्या आणि माणसांच्या सुदैवाने त्यांना नोटांची पुडके काही मिळाले नाही, तर पुडके असते नोटांचे. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा असतो थवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आकाशामध्ये अनेक वेळा निरीक्षण केलं असेल, पक्षी समूहाने उडतात. ते समूहाने जेव्हा उडतात तेव्हा त्याला पक्ष्यांचा थवा असं म्हटलं जातं. पाठ्यपुस्तकांचा संच. संच कोणाचा असतो तर पाठ्यपुस्तकांचा असतो. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी. गड्डी किंवा जुडी कोणाची तर ती पालेभाजीची. पुढच्या शब्दाकडे जाऊया. आता इथे थोडासा काळजीपूर्वक आपल्याला हा शब्द वाचायचा आहे. मी हे का म्हणतोय, जेव्हा प्रश्न चालू होतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पिकत घातलेल्या आंब्यांची, विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतात अडी. अडी कोणाची असते तर पिकत घातलेल्या आंब्यांची. गोष्टीमध्ये जो उल्लेख आला होता तो आंब्याच्या झाडांची राई होती, त्यामुळे तोही फरक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा हा बैठक रूम मध्ये टेबलवर ठेवलेला होता, तो गठ्ठा होता पुस्तकांचा किंवा वह्यांचा. पोत्यांची किंवा नोटांची थप्पी.
तीही पोते एकमेकावर असे रचून त्या पोत्यांची थप्पी गोष्टीमध्ये तुम्ही अनुभवली, तुम्ही ऐकली. त्याचबरोबर प्रवाशांची झुंबड. विद्यार्थी मित्रांनो, आता सणांचा काळ आहे. या सणाच्या काळामध्ये बसस्थानक असेल, रेल्वे स्थानक असेल, या ठिकाणी तुम्हाला, तुम्ही जर कधी गेले आईबरोबर वडिलांबरोबर प्रवास करताना, तर तुम्हाला दिसेल तिथे प्रवाशांची अगदी झुंबड उडालेली असते. आपण सहज हा शब्द प्रयोग करतो की प्रवाशांची किती झुंबड उडाली आहे, तर प्रवाशांच्या समूहाला झुंबड असे म्हणतात. पुढे आहे प्रश्नपत्रिकांचा. प्रश्नपत्रिकेचा असतो तो संच. संच कोणाचा असतो? तर तो असतो प्रश्नपत्रिकांचा. त्याचबरोबर फळांचा असतो तो घोस. फळांचा असतो तो घोस. बांबूंचे बेट. बेट कुणाचे? तर बांबूंचे. भाकऱ्यांची किंवा रुपयांची असते ती चवड. भाकऱ्या किंवा रुपये एकावर एक, एकावर एक असे जर रचले तर त्याला, त्या समूहाला चवड असं म्हणायचं. त्याचबरोबर मडक्यांची उतरंड. विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा आपला बऱ्यापैकी दुष्काळी जिल्हा आहे आणि आपल्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे आपल्याला पाणी साठवून ठेवावं लागतं. पाणी साठवून ठेवण्यासाठी आपण विविध साधनांचा वापर करतो. त्यामधलंच एक साधन म्हणजे मडके. आणि जेव्हा ते मडके भरून एकावर एक, एकावर एक, एकावर एक आपण असं ठेवतो, ज्या वेळेला ते मडके एकावर एक ठेवले जातात तेव्हा त्यांच्या समूहाला उतरंड असे म्हणतात. म्हणून इथे समूहदर्शक शब्द आहे मडक्यांची उतरंड. चला आपण पुढच्या समूहदर्शक शब्दाकडे जाऊया. माणसांचा जमाव. हा जमाव कुठे गेला होता विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर ओळखलं, सणाच्या खरेदीसाठी बाजारात गेला होता. हाच तो माणसांचा जमाव. पुढे आहे मुंग्यांची रांग. अगदी थोडंसं काही पडलेलं असेल खाली अन्नाचे कण, तर मुंग्यांना लगेच चावू लागते आणि त्या मुंग्या अगदी रांगेमध्ये सर्व ते खाण्यासाठी एकत्र येतात. अशी ती मुंग्यांची रांग. फुलझाडांचा असतो तो ताटवा. फुलझाडांचा ताटवा फक्त फुलांचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो असतो गुच्छ, बरोबर. आणि फुलझाडांचा असेल तर तो असतो ताटवा. मी आत्ताच सांगितलं, फुलांचा असेल तर तो गुच्छ, फुलझाडांचा ताटवा. पुढे जाऊया मुलांचा घोळका. जे बालवीर, जे बालवीर एकत्र येऊन, ज्या बालवीरांनी घोळक्याने चोरांच्या टोळीला पकडून दिलं, अगदी तोच मुलांचा घोळका. पुढे जाऊया मेंढ्यांचा कळप. मेंढ्यांचा कळप. लाकडांची किंवा उसांची मोळी. लाकडे किंवा ऊस एकत्र जेव्हा बांधले जातात तेव्हा त्याला मोळी असं म्हटलं जातं. वस्तूंचा असतो तो संच. वस्तूंचा असतो तो संच. वाद्यांचा असतो तो वृंद. विटांचा किंवा कलिंगडांचा असतो तो ढीग. विटा किंवा कलिंगड एकावर एक, एकावर एक जेव्हा आपण रचतो तेव्हा त्याला ढीग असं म्हटलं जातं. पुढे आहे विद्यार्थ्यांचा गट. विद्यार्थ्यांचा गट, ज्या गटामध्ये बसून तुम्ही वर्गामध्ये वेगवेगळे उपक्रम करता, अगदी तोच तुमचा विद्यार्थ्यांचा गट. विमानांचा ताफा. आपण स्लाइडमध्ये बघितला, चित्रामध्ये विमानतळावर अनेक विमानं उभी होती, तो विमानांचा ताफा. त्याचबरोबर वेलींचा असतो तो कुंज. वेलींचा असतो तो कुंज. साधूंचा असतो तो जथा. जथ्याच्या रूपामध्येच चोरांची टोळी गावामध्ये घुसली होती. सैनिकांचे असते ते पथक. आणि थोडासा सूक्ष्म फरक पुन्हा इथे पण आलेला आहे, सैनिकांची असते ती पलटण किंवा तुकडी. मी पुन्हा एकदा ते वाचतोय बघा. सैनिकांचे असेल तर ते पथक आणि सैनिकांची असेल तर ती पलटण किंवा तुकडी. हा फरक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. हत्तींचा असतो कळप. कळप कोणाचा? तर हत्तींचा कळप. अजून असतो तो हरणांचा देखील. हरणांचा देखील कळप असतो. उतारूंची असते झुंबड. कलिंगडांचा असतो ढीग. विद्यार्थ्यांचा गट हा शब्द आपण यापूर्वीच बघितला. यात्रेकरूंची जत्रा. विटांचा ढीग हाही शब्द आपण आपला थोड्या वेळापूर्वी गेला. विचारवंतांची असते ती परिषद. अनेक विचारवंत जेव्हा एकत्र येतात
तेव्हा त्यांची असते परिषद. खेचरांचे टोळके, काही शब्द विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही पहिल्यांदा ऐकले असाल किंवा पहिल्यांदा वाचले असाल, तर खेचरांची असते ते टोळके. घरांची चाळ किंवा आळी, ज्या गावामध्ये घरांची चाळ किंवा आळी होती आणि त्यातलं एक घर त्यांनी बरोबर हेरलं होतं, त्यातल्याच या घरांची चाळ किंवा आळी. आकाशामध्ये ढगांचे घनमंडल जमा झाले होते हे तुम्ही अजून विसरलेले नाहीत आणि ते विसरणारे नाहीत, तुमच्या नेहमी ते लक्षात राहणार आहे. तर घनमंडल असते ते ढगांचे. कवितांचा असतो तो संग्रह. विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता वाचल्या पाहिजेत, कविता आपण स्वतः तयार केल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही कविता समूहाने तयार कराल, समूहाने त्या वाचाल, तेव्हा त्या कवितांचा होईल संग्रह. लक्षात घ्या, कवितांचा होईल संग्रह. त्यानंतर नावांची असते यादी किंवा सूची. यादी किंवा सूची कोणाची असते, तर ती नावांची असते. खारकांचा असतो ढीग. खारका अशा एकावर एक एकावर एक जर ठेवल्या तर त्या खारकांचा काय तयार होईल, अगदी बरोबर त्यांचा तयार होईल ढीग. पुढे जाऊया, कार्यकर्त्यांची संघटना. नारळाची पेंड, थोडासा नवीन शब्द आलेला आहे, पेंड कोणाची तर नारळाची. बालवीरांचे पथक, ज्या पथकाला स्वातंत्र्य दिनाच्या अर्थात 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करून त्यांना बालशौर्य पुरस्कार दिला गेला, तेच हे बालवीरांचे पथक. पुढे जाऊया, ग्रंथप्रेमींचे साहित्य संमेलन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये टी व्हीमध्ये बातम्या बघत असाल, ऐकत असाल, वाचत असाल, ग्रंथप्रेमीची साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन आता आपल्या भारताच्या राजधानीमध्ये अर्थात दिल्लीमध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या बातम्या तुम्ही निश्चित ऐकायच्या आहेत आणि त्यानिमित्ताने तुम्हाला असे समूहदर्शक शब्द लक्षात ठेवायचे आहेत. केवड्याचे असते ते बन. बन कोणाचे तर केवड्याचे. भक्तांची असते मांदियाळी. श्रावण महिना सुरू आहे, सध्या प्रार्थनास्थळांवर भक्तांची मांदियाळी उडालेली आहे. सर्व भक्तगण वेगवेगळ्या देवस्थानांकडे जात आहेत. संत्र्यांचा असतो तो ढीग. शेळ्यांचा असतो तो कळप. पोपटांचा असतो तो थवा. पक्ष्यांचा थवा आणि स्पेसिफिक एखाद्या पक्ष्यांचा जरी म्हटलं तरी पोपटाचा तो असतो तो थवा. महिलांचे असते मंडळ. महिलांचे असते मंडळ. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 75 पेक्षा जास्त समूहदर्शक शब्द मी, नाही, आपण दोघांनी आणि सर्वांनी मिळून हे शब्द आपण वाचलेत. फक्त वाचलेले नाहीत मित्रांनो, आपल्या डोक्याच्या पेटीमध्ये ते बंद करून ठेवायचे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेला तुम्हाला जेव्हा समूहदर्शक शब्द लागेल, अलगद ती पेटीचं झाकण उघडायचं आणि लागेल तो शब्द बरोबर बाहेर काढायचा. आणि मला खात्री आहे तुम्ही 100% तुम्हाला समूहदर्शक शब्दांची यादी लक्षात आली असेल. आता मी काही मुद्दामहून काही शब्द मी लक्षात ठेवूया या सदराखाली एकत्र केलेले आहेत. मी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का लक्षात ठेवूया असं सरांनी का लिहिलं असेल. केसांचा झुक्का असतो तर दुसऱ्या बाजूने केसांची बट किंवा जट असते. फरक अगदी सूक्ष्म आहे. केसांचा झुक्का, मी समूहदर्शक शब्दाची यादी वाचत असताना सुद्धा सांगितलं, केसांचा झुक्का तर केसांची बट किंवा जट असते. गवताची असते ती पिंडी तर गवताचा असतो तो भारा. फक्त वेलंटीचा आणि कान्याचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. गवताची पिंडी तर गवताचा भारा. त्याचबरोबर गाई, हत्ती, गुरे, मेंढ्या, हरणांचा तो असतो कळप. परंतु जेव्हा गाई गुरे एकत्र येतात तेव्हा त्याला म्हणतात खिल्लार. गाई गुरांचे खिल्लार. पुढे जाऊया, तारकांचा असतो पुंज. तर इथेही थोडासा सूक्ष्म फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ताऱ्यांचा असतो तो पुंजका. तारकांचा पुंज असेल तर ताऱ्यांचा असतो पुंजका. पुढे जाऊया, नारळांचा, विटांचा, कलिंगडांचा किंवा खारकांचा असतो ढीग. नारळाच्या समूहालाही ढीग म्हणतात, विटाच्या समूहालाही ढीग म्हणतात, कलिंगडाच्या समूहालाही ढीग म्हणतात, खारकांच्या समूहालाही ढीग असं म्हणतात. आंब्याच्या झाडांची राई तर पिकत घातलेल्या आंब्यांची आढी. हा फरक जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवायचा आहे. आंब्याच्या झाडांची असते ती राई आणि पिकत घातलेले आंबे एकत्र असतील, समूहाने असतील, तर अशा वेळेला त्याला म्हणतात अढी. सैनिकांचे असते ते पथक तर सैनिकांची असते पलटण किंवा तुकडी. इथेही
मात्रा आणि वेलांटी एवढाच फरक आहे. सैनिकांचे पथक तर सैनिकांची पलटण किंवा तुकडी. तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखे शब्द मी पुन्हा रिपीट केले, पुन्हा ते मी तुम्हाला सांगितले, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येतील. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकडे जाण्याअगोदर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आपणास देण्यात येत आहेत. तर आपण ह्या सूचना अगदी काळजीपूर्वक ऐकून त्या पद्धतीने त्या सूचना आपल्याला पाळायच्या आहेत. ह्या सूचना कशासाठी दिल्या जात आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी मोबाईल घेऊन बसतात ऑनलाईन तास चालू असताना, परंतु त्यातली काही मुलं ही मोबाईलवर गेम खेळत बसतात. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षापासून चालू असलेला हा उपक्रम, अधिकाऱ्यांची तळमळ आणि शिक्षकांची मेहनत, त्याचबरोबर तंत्रज्ञ टीमची सुद्धा मेहनत, ही मेहनत आपणापर्यंत उत्कृष्ट असे पाठ पोहोचवण्यासाठी असते. म्हणून आपणास आता जी सूचना दिली जात आहे ती आपण काळजीपूर्वक ऐकावी. त्यांना सूचना आहे, सोबतच पालक जर असतील तर त्यांना देखील सूचना आहे की विद्यार्थ्यांनी रोटेट सेटिंग ऑन करायची आहे आणि मोबाईल आडवा घेऊन बाजूला ठेवायचा आहे. रेज युअर हँड्स ऑप्शन विद्यार्थी खेळत असताना दिसतात, ते करू नका, त्यामुळे तुमचं पाठाकडे लक्ष असणार नाही. तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक हे पूर्ण राज्यातील जिल्ह्यातील तज्ज्ञ असे मार्गदर्शक शिक्षक आहेत, त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या शिकवण्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला शेवटी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये चॅटबॉक्स ऑन करून दिला जातो. त्या चॅटबॉक्समध्ये मुले नको असलेले काहीतरी टायपिंग करताना दिसतात, तर तिथे फक्त पर्याय जो आहे उत्तराचा तो आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. चॅटबॉक्समध्ये जर आपण इतर काही मेसेजेस टाकले तर अशा विद्यार्थ्यांना त्या मीटिंगमधनं कायमस्वरूपी रिमूव्ह करण्यात येईल. रेज युअर हँड्सला खेळू नका आणि मोबाईल आडवा करून बाजूला ठेवून द्या आणि तुम्ही थोडंसं मोबाईलपासून दूर बसा. या सूचना महत्वाच्या आहेत. चॅटबॉक्समध्ये इतर मेसेज आल्यानंतर सदर विद्यार्थ्याला कायमस्वरूपी मीटिंगमध्ये लीव करण्यात येईल, एवढं लक्षात राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद. मला खात्री आहे आपण या सूचना अगदी 100% पाळाल, कारण आपण सर्व गुणवंत विद्यार्थी आहात. आपल्याला याचा निश्चितच जास्तीत जास्त लाभ आपल्याला ह्या उपक्रमाचा घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 75 पेक्षा जास्त शब्दांची समूहदर्शक शब्दांची यादी पाहिल्यानंतर आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसत आहे, समूहदर्शक शब्दांवर आधारित विविध प्रश्न. प्रश्न प्रकार पहिला, पुढील समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? रांग कोणाची. प्रश्न काय आहे? रांग कोणाची. रांग कोणाची. पर्याय क्रमांक 1 आपल्या समोर दिसतोय हत्तींची, पर्याय क्रमांक 2 मुंग्यांची, पर्याय क्रमांक 3 पक्ष्यांची, पर्याय क्रमांक 4 माशांची. आता तुम्ही उत्तरापर्यंत आला असालच. रांग असते, अगदी बरोबर, रांग असते ती मुंग्यांची. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. मग हत्तींचा काय असतो? अगदी बरोबर, हत्तींचा असतो कळप. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा असतो थवा. आणि माशांची असते गाथन. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हा पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे. पहिला प्रश्न आपल्याला निश्चित समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न प्रकार दुसरा, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. चुकीची जोडी हा शब्द इथे महत्वाचा आहे. प्रश्नाकडे जाताना एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण काळजीपूर्वक काही शब्द हायलाइट करून घ्यायचे असतात. ते जर तुमच्या लक्षात आले तर आपण उत्तर कदापि चुकत नाही. आपल्याला ती चुकीची जोडी शोधायची आहे. भाकरीची चवड, गवताची मुळी, प्रवाशांची झुंबड, किल्ल्यांचा जोडगा. अगदी सहजपणे इथे माणूस फसतो, मुलं सहजपणे फसतात. त्याचं कारण असं असतं, मराठी विषयामध्ये विद्यार्थी मला येतो असं म्हणून पर्याय वाचत नाहीत आणि तिथे गल्लत करतात. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे तर भाकरीची चवड हा पर्याय बरोबर आहे, प्रवाशांची झुंबड हाही पर्याय बरोबर आहे, किल्ल्यांचा जुडगा हाही पर्याय बरोबर आहे. मग इथे चुकीची जोडी आहे गवताची मोळी. गवत
एकत्र बांधलेला असेल तर त्या गवताची मुळी असते, पण सॉरी गवताची पेंडी असते किंवा गंजी असते, गवत एकावर एक असं रचलं तर, किंवा गंजी आपण त्याला असा दुसरा शब्दही म्हणतो. परंतु इथे गवताची मुळी दिली, मुळी लाकडाची किंवा ऊसाची असते हे तुम्हाला माहित आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक तिसरा, प्रश्नाचं स्वरूप बदललंय बघा. पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. आता प्रश्न क्रमांक एक या प्रकारामधला कळप कोणाचा, कळप कोणाचा. पर्याय क्रमांक एक उंटांचा, पर्याय क्रमांक दोन लमानांचा, पर्याय क्रमांक तीन लोकांचा, पर्याय क्रमांक चार हत्तींचा. आता विचारले कळप कोणाचा, उंटांचा काय असतोय, अगदी बरोबर तांडा. लमानांचा पण असतो तांडा, लोकांचा असतो तो जमाव किंवा समुदाय, मग कळप असतो तो, एकदम बरोबर आहे, कळप असतो तो हत्तींचा. अगदी योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचताय मला खात्री आहे. प्रश्न फक्त मी एकटा वाचत नाहीये, तुम्ही सर्वजण प्रश्न वाचतायत आणि बरोबर उत्तरापर्यंत पोहोचताय. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे संघ कोणाचा, संघ कोणाचा. पर्याय क्रमांक एक विमानांचा, पर्याय क्रमांक दोन द्राक्षांचा, पर्याय क्रमांक तीन खेळाडूंचा, पर्याय क्रमांक चार बघ्यांचा. तुम्हाला आता हा प्रश्न तसा अगदी सोपा आहे, संघ असतो तो खेळाडूंचा, अगदी बरोबर संघ असतो तो खेळाडूंचा. या उत्तरापर्यंत आपण बरोबर पोहोचलेले आहात. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक तीन मोळी कशाची. प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो, मोळी कशाची. पर्याय क्रमांक एक गवताची, पर्याय क्रमांक दोन लाकडांची, पर्याय क्रमांक तीन नारळांची, पर्याय क्रमांक चार दुर्वांची. आता आपण योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. गवताची मोळी नसते आपण मागच्या प्रश्नामध्येच बघितलं, नारळांचा ढीग असतो अगदी बरोबर, आणि दुर्वांची असते ती बरोबर जुडी. मग आपण इथे उत्तर कोणतं आहे, कोणत्या उत्तरापर्यंत पोहोचतोय मित्रांनो. मोळी कशाची, तर ती असते लाकडाची किंवा ऊसाची. आता प्रश्नामध्ये आपल्याला लाकडाची पर्यायामध्ये आपल्याला लाकडाची शब्द दिलेला असल्यामुळे आपण लाकडाची या पर्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे गाथन कशाची. तर आपण शब्दामध्ये जेव्हा यादी वाचली तेव्हा तुमच्या लक्षात होतं गाथन दोन गोष्टींची असते, द्राक्षांची असते का, तर नाही, द्राक्षांचा घड असतो. पोत्याची असते का, पोत्याची असते थप्पी. केळ्यांची काय असते, तर केळ्यांचा लोंगर असतो, हे बघितलंय तुम्ही. मग गाथन असते ती माशांची, अगदी बरोबर. गाथन कोणाची असते, ती असते माशांची. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा पाचवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, झुंड कोणाची, झुंड कोणाची. गायींची असते, पाखरांची असते, उतारूंची असते की शिपायांची असते. प्रश्न नीट लक्षात घ्या, पर्याय पुन्हा लक्षात घ्या. झुंड कोणाची, तर मला सांगा गायींचा काय असतो. आपण बघितलंय गायींचा असतो कळप, बरोबर. पाखरांचा काय असतो, हवा. शिपायांची काय असते, तर तुकडी किंवा पलटण. मग इथे झुंड कोणाची आहे, झुंड आहे ती उतारूंची, उतारूंची झुंड. हा शब्द आपण यादीमध्ये आपण थोड्या वेळापूर्वीच ऐकलेला आहे, तुमच्या पेटीमध्ये तो बंद आहे. चला पुढे जाऊया. आता प्रश्न प्रकार थोडासा बदलला विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न प्रकार आहे योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. प्रश्न थोडासा बदललाय बघा, जसे मडके उतरंड तसे नाणी प्रश्नचिन्ह. जर मडक्यांची उतरंड असेल तर नाण्यांची काय असेल, उडके, चिल्लर, सळद की जुडी. इथेही सहज फसवलं जाईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बघा. विद्यार्थी मित्र काही काही विद्यार्थी मित्र काय करतील, पटकन पर्याय वाचतील, चिल्लर पर्याय निवडून टाकतील आणि हक्काचे मार्क ते गमावून बसतील. नंतर मग डोक्याला हात लावून काहीच पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. नाण्यांची असते ती चळक,
आता इथे फरक लक्षात घ्या. चिल्लर, तुम्हाला वाटत असेल चिल्लर कोण असते, तर विद्यार्थी मित्रांनो चिल्लर ही बंदे पैसे जेव्हा आपण सुट्टे करतो, बंदे पैसे जेव्हा सुट्टे करतो त्या सुट्ट्या पैशांना आपण चिल्लर म्हणतो. पण जेव्हा नाणे एकावर एक एकावर एक असे आपण ठेवतो तेव्हा त्या नाण्यांच्या समूहाला चळत असे म्हटले जाते. त्यामुळं हा फरक तुम्ही लक्षात घ्या, नाण्यांची असते ती चळत, चिल्लर नाही. प्रश्न प्रकार मधला दुसरा प्रश्न, जसे द्राक्षांचा घड तसे उपकरणांचा काय, जुडगा आहे, संच आहे, संघ आहे की घट्ट आहे, तर तुम्ही इथे उत्तरापर्यंत अगदी सहज पोहोचू शकता. उपकरणांचा संघ आणि संच साधर्म्य असलेले दोन शब्द मुद्दाम पर्यायामध्ये असतात. काही विद्यार्थी ते लक्षपूर्वक वाचत नाहीत आणि संच निवडायचा असेल तर घाईघाई ते संघ निवडतात आणि मग तिथे त्यांचं उत्तर चुकतं. त्यामुळे इथं आपला पर्याय आहे उपकरणांचा संच, संघ नव्हे. मला खात्री आहे तुमच्या अगदी पूर्णपणे ही गोष्ट लक्षात येते आणि तुम्ही या तासाचा किंवा या घटकाचा आनंद घेत आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जसे विमानांचा ताफा तसे साधू चा काय प्रश्नचिन्ह. विमानांचा जर ताफा असेल तर साधूंचा काय असतो, जथा असतो, पथक असते, तुकडी असते की जमाव असतो. आता हा शब्द आपल्याला 2 ते 3 वेळा आपण यापूर्वीच वाचला, तो तुमच्या पूर्ण लक्षात आहे. साधूंचा असतो तो जथा, साधूंचा असतो तो जथा. त्यामुळे इथे तुम्हाला गोंधळ उडण्याचं काही कारण नसावं, अगदी परफेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही नक्की पोहोचला असाल. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, बांबूचे बेट तर भाकरी किंवा भाकऱ्यांची काय. बांबूचे बेट तर भाकऱ्यांचा ढीग असतो का, रास असते का, चवड असते का की गट असतो. तर भाकऱ्यांची आपल्याला उत्तरापर्यंत आपण जर आलो तर भाकऱ्यांची असते चवड, ढीक नारळांचा असतो, रास धान्याची असते, गट विद्यार्थ्यांचा असतो, चवड कोणाची आहे तर ती आहे भाकऱ्यांची, भाकऱ्यांची असते ती चवड. अगदी बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जसे तारा पुंजका म्हणजेच ताऱ्यांचा पुंजका, तर वेलीचा काय, वेलीचा काय, वेलीचा पुंज, कुंज, ताटवा, गुच्छ. वाटताना मराठीचे प्रश्न सोपे वाटतात, ते निश्चितच सोपे आहेत, परंतु फसवे असतात विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट पूर्णपणे लक्षात घ्या. हाही प्रश्न थोडासा फसवा आहे. कसा आहे बघा, ताऱ्यांचा पुंजका तर वेलींचा काय, वेलींचा कुंज असतो की पुंज असतो. इथे आपण गल्लत करू शकतो, आपली थोडीशी धांदल उडू शकते. आपण कधी कधी पुंज हा शब्द पर्याय सुद्धा निवडतो, परंतु वेलींचा असतो तो कुंज, पुंज नाही. तर पुंज कोणाचा असतो तुम्हाला हे माहित आहे, पुंज कोणाचा असतो, तर तो असतो ताऱ्यांचा पुंज किंवा पुंजका, आणि वेलीचा असतो तो कुंज. त्यामुळे तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचाल, अजिबातही घाई करायची नाही. सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचायचं, लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता प्रश्न प्रकार थोडासा बदललाय. पुढील पैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. आपल्याला चुकीची जोडी निवडायची हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी मुद्दाम होऊन त्या शब्दाखाली रेष मारतोय. आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. याचा अर्थ असा, 4 पर्यायांपैकी 3 पर्याय योग्य आहेत किंवा बरोबर आहेत, पण आपल्याला निवडायचा आहे तो चुकीचा पर्याय. चला आपण त्याच्याकडे जाऊया, त्या प्रश्नाकडे वळूया. बघा आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे, पर्याय क्रमांक 1 चोरांची टोळी, पर्याय क्रमांक 2 दुर्वांची जुडी, पर्याय क्रमांक 3 फुलझाडांचा गुच्छ आणि पर्याय क्रमांक 4 उंटांचा तांडा. नीट काळजीपूर्वक माझ्यासोबत तुम्हीही वाचताय, मला खात्री आहे तुम्ही वाचताय. चोरांची टोळी बरोबर आहे, दुर्वांची जुडी बरोबर आहे, उंटांचा तांडा हेही बरोबर आहे. मग इथे चूक काय आहे,
काही मुलं म्हणतील सर बरोबर आहे फुलांचा गुच्छ, पण त्या विद्यार्थी मित्रांनी फुलं झाडांचा हा शब्द नक्कीच वाचला नसेल. बघा, सहज वाटणारा विषय, सहज वाटणारे प्रश्न आपण सहजपणे चुकतो आणि सहज आपले मार्क जातात. त्यामुळे आपल्याला या सगळ्या सहज असणाऱ्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि काळजीपूर्वक हे सगळे प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत. मग इथे आपला चुकीचा जो पर्याय आहे, चुकीची जी जोडी आहे, ती आहे फुलं झाडांचा गुच्छ. मग फुलं झाडांचा काय असतो? बरोबर, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी सांगितलं असेल फुलं झाडांचा असतो तो ताटवा, आणि फक्त फुलांचा असेल तर तो असतो गुच्छ. त्यामुळे इथे फुलं झाडांचा गुच्छ हा पर्याय चुकीचा आहे जो आपल्याला निवडायचा आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं स्वरूप बदललेलं नाही, प्रश्न तोच आहे, आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे हे मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो. पहिला पर्याय आहे शेळ्यांचा कळप, दुसरा पर्याय आहे हरणांचा कळप, तिसरा पर्याय आहे गुरांचा कळप, आणि चौथा पर्याय आहे माणसांचा कळप. आता कळप 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 हे तर कॉमन आहे, हे तर सारखंच आहे. तुमच्या लक्षात येईल हरणांचा, शेळ्यांचा, गुरांचा कळप हा पर्याय योग्य आहे, बरोबर आहे. मग माणसांचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो? माणसांचा काय असतो? माणसांचा असतो तो जमाव, माणसांचा कळप नसतो. त्यामुळे ही इथे अयोग्य अशी जोडी आहे, चुकीची अशी जोडी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पर्याय क्रमांक एक विटांचा ढीग, पर्याय क्रमांक दोन करवंदाची जाळी, पर्याय क्रमांक तीन धान्याची रास, आणि पर्याय क्रमांक चार प्रश्नपत्रिकांचा गट. व्यवस्थित जर वाचलं पर्याय तर विटांचा ढीग हा पर्याय बरोबर आहे, करवंदाची जाळी हा पर्याय योग्य आहे, धान्याची रास हाही पर्याय बरोबर आहे. मग इथे चुकीचा पर्याय कोणता आहे? प्रश्नपत्रिकांचा गट. मग मला सांगा बरं पटकन, प्रश्नपत्रिकांचा काय असतो? अगदी बरोबर, प्रश्नपत्रिकांचा असतो संच, गट नाही. गट कोणाचा असतो विद्यार्थी मित्रांनो? गट असतो विद्यार्थ्यांचा, अगदी बरोबर. तुम्ही ह्याही प्रश्नाच्या योग्य उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचला असाल. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पर्याय क्रमांक एक वाद्यांचा वृंद, पर्याय क्रमांक दोन काजूंची गाथन, पर्याय क्रमांक तीन वह्यांचा संच, आणि पर्याय क्रमांक चार किल्ल्यांचा जुडगा. पर प्रश्न प्रकार बदललेला नाही, अजून प्रश्न प्रकार तोच आहे, अयोग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वाद्यांचा वृंद बरोबर आहे, काजूंची गाथन बरोबर आहे, वह्यांचा संच, वह्यांचा संच थोडासा गोंधळ केलेला आहे बघा. पर्याय क्रमांक चार वाचून बघूया, किल्ल्यांचा जुडगा हेही बरोबर आहे. कधी कधी तर चारही पर्याय योग्य वाटतात, मग यातला अयोग्य कोणता निवडायचा? ज्या वेळेला असा गोंधळ उडेल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा चार पर्याय वाचायचे, पुन्हा वाचायचे, एक दोन तीन चार या क्रमाने पुन्हा पुन्हा पर्याय वाचायचे. आपण दिलेल्या निर्धारित वेळेमध्येच आपण योग्य उत्तरापर्यंत नक्की पोहोचू शकतो. आता इथे वह्यांचा संच नसतो विद्यार्थी मित्रांनो. वह्यांचा काय असतो? पाठ्यपुस्तकांचा किंवा वह्यांचा काय असतो? तर तो असतो ढीग, अगदी बरोबर. त्यामुळे इथे वह्यांचा संच हा पर्याय आपला चुकीचा आहे. वह्यांचा संच नसून वह्यांचा असतो पाठ्यपुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा असतो, सॉरी, वह्यांचा किंवा पाठ्यपुस्तकांचा काय असतो? गठ्ठा असतो. माझ्याकडून बोलताना जरी चूक झाली तरी तुम्ही खूप चाणाक्ष आहात याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की सरांच्या बोलण्यामध्ये थोडीशी चूक झाली आहे, परंतु तुमचा किती लक्ष आहे पाठामध्ये हे बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कधी कधी क्रॉस चेक पण करावं लागतं, आणि क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही अतिशय समर्थ आणि बुद्धिमान विद्यार्थी आहात. त्यामुळे वह्यांचा असतो तो गठ्ठा, वह्यांचा संच नव्हे. पुढे जाऊया. पर्याय क्रमांक एक जहाजांचा काफिला, पर्याय क्रमांक दोन सैनिकांचा ताफा, पर्याय क्रमांक तीन लमानांचा तांडा, आणि पर्याय क्रमांक चार मुंग्यांची रांग. आता तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. मग जहाजांचा काफिला बरोबर आहे, सैनिकांचा ताफा पाहूया, पुढचा पर्याय वाचूया, लमानांचा तांडा बरोबर आहे, मुंग्यांची रांग हाही पर्याय बरोबर आहे. आता इथे काय चुकीचं आहे? सैनिकांचा ताफा
सैनिकांचा ताफा असतो का? ताफा कोणाचा असतो? तर तो विमानांचा असतो, सैनिकांचा नव्हे. त्यामुळे इथे सैनिकांचा ताफा ही जोडी अयोग्य आहे, चुकीची आहे, जी आपल्याला निवडायची आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न 2019 शिष्यवृत्ती परीक्षेच्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा गोंधळ करणारा, परंतु प्रश्न वाचल्यानंतर तुमचा अजिबातही गोंधळ होऊ देणार नाही. मी प्रश्न आपण नीट वाचूया. विकत घातलेल्या आंब्यांची राई. आता इथं पिकत असलं असायला हवं होतं, परंतु अगोदर मी आंबे विकत आणले आणि नंतर ते पिकत घातले, त्यामुळे आपण ते पिकत घालूया. आता पिकत घातलेल्या आंब्यांची राई, केळींचा घोस, काजूची गाथन, लाकडांची मुळी. अगदी सहज वाटणारे पर्याय सर्व पर्याय योग्य वाटतात असं नाहीये. पिकत घातलेल्या आंब्यांची राई असते का? तर राई असते आंब्याच्या झाडांची, त्यामुळे पिकत घातलेल्या आंब्यांची असते ती अढी. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा अयोग्य आहे, चुकीचा आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढच्या प्रश्नाकडे वळण्यासाठी प्रकार थोडासा बदललाय. प्रश्नाचा प्रकार बघा कसा आहे. पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न पहिला आहे, पुढील पैकी समूह दर्शक नसलेला शब्द कोणता? नसलेला हा शब्द तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. नसलेला विचारलाय. पलटण, पर्याय क्रमांक 2 भारा, पर्याय क्रमांक 3 लोंगर, पर्याय क्रमांक 4 पागा. इथे समूह दर्शक नसलेला शब्द विद्यार्थी मित्रांनो निवडायचा आहे. पलटण, पलटण हा शब्द समूह दर्शक आहे. हे तुम्हाला माहिती, सैनिकांची पलटण भारा असतो, अगदी बरोबर, गवताचा. लोंगर असतो केळ्यांचा. मग पागा, पागा काय आहे? पागा हा घरदर्शक शब्द आहे, अगदी सहजपणे फसवण्यासाठी तुम्हाला दिलेला शब्द, जो घोड्यांची पागा असते, परंतु तो समूह दर्शक शब्द नाही. आपल्याला नसलेला शब्द निवडायचा होता, म्हणून पागा हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 मेळावा, 2 गजर, 3 दिंडी, 4 घोळका. मागच्या महिन्यातच आषाढी एकादशी झाली आणि पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांची काय निघाली होती विद्यार्थी मित्रांनो? बरोबर आहे, वारकऱ्यांची निघाली होती ती दिंडी. आता इथे आपल्याला पर्याय दिसतो, पर्याय क्रमांक 3 दिंडी, आणि इथे आपल्याला नसणारा शब्द निवडायचा नाही, योग्य असणारा शब्द निवडायचा आहे. म्हणून वारकऱ्यांच्या समूहाला म्हणतात दिंडी. तुम्ही उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचले असणार मला खात्री आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. त्या अगोदर आपणासाठी चॅट बॉक्स ओपन करून दिला जाईल, परंतु चॅट बॉक्स ओपन करताना त्यात प्रतिक्रिया देताना फक्त उत्तराचा पर्याय क्रमांकच विद्यार्थी मित्रांनो टाकायचा आहे. थोड्या वेळापूर्वीच साहेबांनी आपल्याला त्या संदर्भातली सूचना तास चालू असतानाच आपल्याला दिलेली आहे की आपण तिथे वेगळं कुठलंही चॅट बॉक्समध्ये काही टाकायचं नाहीये. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पर्यायाचा योग्य क्रमांक तुम्ही चॅट बॉक्समध्ये नमूद करायचा आहे. आता आपणासाठी चॅट बॉक्स ओपन केलेला आहे, आपण प्रश्न वाचूया. रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात? रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 गंजी, पर्याय क्रमांक 2 रुंजी, पर्याय क्रमांक 3 पुंजका, पर्याय क्रमांक 4 पेंडी. प्रश्न नीट वाचा. रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात? गंजी म्हणतात, रुंजी म्हणतात, पुंजका म्हणतात की पेंडी म्हणतात? आता तुम्ही चॅट बॉक्स ओपन केलाय, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी उत्तरादाखल पर्याय नमूद केलेत. काही विद्यार्थ्यांचा पर्याय 4, काही विद्यार्थ्यांचा पर्याय 1. तर बघा, हा तर बघा, मनीष असेल, श्रावण असेल, सोनिका असेल, सागर असेल, किंवा रोहित, गणेश, सुदाम, अगदी बरोबर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलाय. परंतु काही विद्यार्थी मित्रांचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा गोंधळ उडालेला आहे. रचलेल्या गवताच्या समूहाला, मी इथे गवत बांधलेलं असं नमूद केलेलं नव्हतं. गवत रचलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ती
गवत रचलेलं असल्यामुळे त्याचं उत्तर गंजी हे यायला पाहिजे, पेंढी नव्हे. पेंढी जेव्हा बांधलेली असेल तेव्हा त्याचं उत्तर पेंढी हे अपेक्षित होतं. त्यामुळे एक उत्तरापर्यंत अनेक विद्यार्थी पोहोचले, तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक एक संघ, टोळी, काफिला आणि खिल्लार. इथेही थोडासा गोंधळ आहे परंतु सोपा आहे. गाई गुरं एकत्र असतील तर त्या गाई गुरांच्या समूहाला आपण काय म्हणतो? तुम्ही नक्कीच उत्तरापर्यंत पोहोचला असाल. गाई गुरांचे असते ते खिल्लार. अगदी योग्य, गाई गुरांचे असते ते खिल्लार. फक्त गायींचा असेल तर तो कळप आणि गाई गुरांचे एकत्र असतील तर त्याला आपण खिल्लार हा शब्द वापरतो. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात? हा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे. झाडं असतील आंब्याचे तर ते राई, आणि पिकत घातलेले आंबे असतील तर ती असते अडी. त्यामुळे इथे आंब्याच्या झाडाच्या समूहाला म्हणतात राई. हा उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक सहा, जो 2017 परीक्षेला आला होता. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते. काय तयार होते सैनिकांचे? पथक तयार होते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा 2017 परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. सैनिकांचे, सैनिकांची असते तर तिथं पर्याय बदलला असता. सैनिकांचे असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं योग्य आहे. सैनिकांचे पथक. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न, मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे पर्यायातून निवडा. हा प्रश्न देखील 2018 परीक्षेमध्ये आला होता. तर याच्यामध्ये समूहदर्शक शब्द भक्तांची मांदियाळी, इथे पर्याय क्रमांक 1 हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी समूहदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत? जहाजांचा जोडगा ही जोडी चुकीची आहे. ताऱ्यांचा पुंजका ही जोडी बरोबर आहे. पक्ष्यांचा थवा बरोबर आहे. नारळांचा ढीक बरोबर आहे. याचा अर्थ ब, क आणि ड बरोबर आहेत. 3 जोड्या बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समूहदर्शक शब्दांच्या बाबतीत अगदी सविस्तर तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकलो. मला निश्चित खात्री आहे तुम्हाला समूहदर्शक शब्दांबद्दल काही थोडासा गोंधळ असेल तर तो या तासिकेनंतर निश्चितच दूर होईल. आपणासमोर मी गृहपाठ दिलेला आहे. आपल्या सर्वांना स्क्रीन समोर दिसत असेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. गृहपाठ अगदी सोपा आहे. आज सुट्टी आहे, तुम्ही सुट्टीमध्ये आनंदात हा अभ्यास करत आहात. तुम्हाला माहीत असलेल्या 50 समूहदर्शक शब्दांच्या जोड्या लिहा व त्यावर आधारित प्रश्न पण तयार करा. तुम्ही निश्चित हे अभ्यास कराल, मला त्याची खात्री आहे. आजचा तास तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला यापुढचेही तास तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत, त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. सर्वांनी आनंदी रहा, अभ्यास करा. हॅव अ गुड डे. नमस्कार.